श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय विसावा श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप। मी सकाळीच श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला आलो। श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे मला दिसले। त्यांच्या पाणीदार नेत्रात शांती करुणा प्रेम ज्ञान ज्योती स्वरूपात ओसंडत होते। त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती करुणा प्रेम ज्ञान यांचा काही प्रयास न करता प्राप्ती होत असे। इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते। निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने मी आनंदाने भाव विभोर झालो। श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले। त्यांच्या मुखाकडे पाहताच एक अलौकिक शांती वात्सल्य प्रेम माझ्या अंतरंगात व्यापून माझ्या मन शरीर आणि हृदयात अवर्णनीय असा आनंदाची अनुभूती झाली। मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने स्पर्श केला। माझे शरीर त्या स्पर्शाने हलके हलके वाटू लागले। माझ्या डोळ्यातून तेज बाहेर आल्यासारखे वाटले। माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते। त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला। तो आकार माझ्यासारखाच होता। श्रीपादांनी मंद हास्य करीत मला प्रश्न केला, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे हे कळलं का? मी म्हणालो, स्वामी तो आकार मी पाहिला, तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही। ती आकृती कोणाची होती तेही कळले नाही। त्यावर प्रभू म्हणाले, तुझे ते पाप शरीर होते, तो तुझ्यातील पापरूपी पुरुष होता, आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्य पुरुषच आहे। प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक पुण्य पुरुष असतो। या जोडीचे विभाजन होऊन पाप पुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते। ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्मांनी उद्धार करावा। ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे। अशा प्रकारे न केल्यास ब्राह्मणास यजमानाच्या पापाचे वाटेकरी व्हावे लागते। त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुण रूपी अग्नीत दहन करावे। अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मणच ब्राह्मणत्वास प्राप्त होतो पात्र होतो। अन्यथा तो जातीनेच केवळ ब्राह्मण असतो, ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे। आमचे आजोबा बापना चरेलू आणि वडील अप्पलराज शर्मा हे दोघे सद्ब्राह्मण होते। माझी आजी आणि माता सुमती महाराणी दोघी परमपवित्र स्त्रिया होत्या। त्यांचे केवळ स्मरण केल्यानेच लक्ष लक्ष पापे नाहीशी होतात, असे बोलणे झाल्यावर श्रीपाद प्रभूंनी क्षणभर मौन धारण केले। नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी भूमी स्पर्श केला। त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामुग्री प्रकट झाली। काही मधुर फळे सुवासिक फुले थोडे सोने चांदी आणि नवरत्नांचा हार तसेच दिव्य अग्नी प्रकट झाला। माझ्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला। श्रीपाद प्रभूंनी त्या पापपुरुषास नेत्रांनीच अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली। त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला। माझ्या शरीरात अग्नीचा भडका उडाला। स्वामी मला वाचवा अशी विनंती मी केली। प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेला। माझे शरीर त्या तरंगाने शांत शीतल झाले। माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले। माझ्या नाडीचे स्पंदन थांबले, हृदयाचे ठोके थांबल्याप्रमाणे वाटले आणि मी समाधी अवस्थेत गेलो। मध्यान्ह काळ झाला होता, त्या दिवशी गुरुवार होता। श्रीपाद स्वामी स्नान आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते। भक्त जनांनी समर्पित केलेल्या भिक्षा अन्नाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने स्पर्श केला। कमंडलूतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले। भिक्षेतील थोडे अन्न काकबळीसाठी ठेवून घेतले। अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामींनी मला नावाने हाक मारली आणि सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली। मला त्यांच्याजवळ बोलावून घेतले। क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहाळ नजरेने पाहिले। त्याच वेळी त्यांच्या हातात एक चांदीचे पात्र प्रकट झाले। त्यात हलवा भरलेला होता।
श्रीपाद प्रभु म्हणाले, शंकर भट्टा, माझे मन मला माझे भक्त मला त्यांच्या भक्तिपाशाने बांधून ठेवतात। मी निरपेक्ष भक्तिभावाला भूलून जातो आणि श्रेष्ठींच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी अर्जवून हलवा करीत असे। मी जेवल्यानंतरच तिचे समाधान होई। त्यांची नात लक्ष्मी वासवी हिने माझ्या हातात राखी बांधली होती। तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याचे एका ज्योतिष्याने सांगितले होते। तिने मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा। मी तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन फुले, बांगड्या आणि कुंकवाचा प्रसाद दिला। तिच्या आजी व्यंकट सुब्बम्माने प्रेमभावाने तयार केलेला हलवा तिने मला दिला। या मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात। माझ्या प्रेमळ भक्तांनी श्रद्धाभावाने दाखवलेल्या नैवेद्याचे मी त्यांचे घरी सूक्ष्म रूपाने जाऊन सेवन करतो, परंतु श्रेष्ठींच्या घरी घरचा महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकार करतो। सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असे श्रीपादांनी सांगितले। या प्रसादाच्या माधुर्याचे वर्णन कोणाला करता येईल? प्रसादाचा थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला, तो नभोमंडळात विलीन झाला। थोडा प्रसाद त्यांनी भूमीस अर्पण केला, तो भूमी मातेने स्वीकार केला। तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला, कोणासही निराश करायचे नाही असा श्रीपाद प्रभूंचा स्वभावच होता। कितीही प्रसाद वाटले तरी प्रसाद वाटला तरी तो कमी होत नव्हता। याच वेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नावाचे एक भक्त तेथे आला। त्याला श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला, तो त्याने मोठ्या श्रद्धाभावाने खाल्ला। नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचे पात्र कृष्णादजीच्या पात्रात सोडून दिले। यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, पद्मशाली कुलातील मार्कंडेय गोत्र असणारे लोक कालांतराने मांस खाणारे झाले। माझ्या सानिध्यात काही कारण नसलेले कार्य कधीच होत नाही। गुरुचरण, तू कित्येक दिवसांपासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरु शरणम, स्वामी शरणम असे नामोच्चरण करीत पवित्र जीवन व्यतीत करीत आहेस। आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला। तुला कळलेले गुरुतत्व या शंकर भट्टास सांग। आम्ही माध्यान्ह समयी योग निद्रेत असताना मानस संचार करतो, त्यावेळी कोणास दर्शन देत नाही, आमचा विश्रांतीचा भंग होऊ नये। एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन धारण केले। श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता। त्याला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती। त्याला शंकर भट्ट म्हणाले, हे महापुरुषा, गुरुतत्वाचे ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावे। त्यावर गुरुचरण म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्रानेच होते, असे श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपातून श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात साकार रूपाने अवतरित झाले आहेत। त्यांना साकार समजणे महा दोषास्पद आहे, कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत। सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत। एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये समावलेले आहेत। ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत। सृष्टीतील अनेक महर्षींनी आपापल्या साधन वैशिष्ट्याने साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचे स्वरूप म्हणजे श्रीपादांचे दिव्य रूप होय। पूर्वकालापासून महर्षींना अनेक दिव्य शक्ती प्राप्त होत्या। वशिष्ठ ऋषी हव्ययुक्त यज्ञ करीत असत। विश्वामित्र ऋषी हव्य सामग्री शिवाय यज्ञ करीत। जमदग्नी ऋषी विश्वामित्र ऋषींचे अनुकरण करीत। आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकारच्या यज्ञांचे समर्थन करीत असत। कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीने करण्यास त्या कर्माचे आणि मंत्रांचे रहस्य जाणण्यास ते समर्थ होते। श्रीपाद प्रभू सर्व समर्थ असून सर्व कर्मांचे रहस्य जाणणारे असल्याने त्यांना त्या व्यक्तींच्या आचरणाचे सूक्ष्म ज्ञान होते। बापनाचारीलू, नरसिंह वर्मा, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचे ज्ञान होते। सर्व शक्तीमध्ये प्रेमशक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे। या तिघांना श्रीपाद प्रभूंची वात्सल्य भक्ती प्राप्त झाली होती। त्यांच्या प्रेमशक्तीमुळे ते स्वामींना आपले इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह करून ते करून घेत असत। श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांचे कार्य मोठ्या आनंदाने सुसंपन्न करीत असत।
श्रीपाद प्रभु प्रत्येक स्त्री मध्ये आपल्या मातेचे स्वरूप पाहून सहज स्वभाव सहज वात्सल्याने शिशुप्रमाणे वर्तन करीत त्या स्त्रिया सुद्धा स्वामींची शिशु रूपातच प्रेमभावाने आराधना करीत हीच महामाया आहे। योगी आणि वेदज्ञ यांनी पुन्हा वर्णन केलेला निर्गुण निराकार परब्रह्मरूप दिव्य शिशु पीठिकापुरम या क्षेत्री आपल्या दिव्य लीलांनी सर्वांचे चित्त आकर्षित करीत असे। या शिशुच्या लीलांचे वर्णन करणे अतर्क्य होते। देव मार्गाने योग मार्गाने ज्ञान मार्गाने वेदशास्त्रांच्या अध्ययनाने साधना करणाऱ्या साधकांना त्यांच्या मार्गाने श्रीपाद श्रीवल्लभांच्याच कृपेचा लाभ होतो। यानंतर शंकरभट्टच्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले, महाराज आपण श्रीपाद स्वामींचे प्रथम दर्शन कसे झाले ते तो कथा प्रसंग सांगून माझा उद्धार करावा। श्री गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा तुम्ही अत्यंत धन्य आहात। तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे समक्ष दर्शन पूर्वीच्या जन्मीच्या सुकृतामुळे घडले। तुम्हास प्रतिदिन स्वामींच्या करुणाकटाक्षाचा लाभ होतो। मी देवभक्त कुटुंबात जन्मलो। लहानपणापासूनच मी आमचे कुलदैवत श्री दत्तप्रभूंची भक्ती करीत असे। आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या। मी श्री दत्तात्रेयांची अत्यंत श्रद्धेने आराधना करीत असे, परंतु समस्या कमी होत नव्हत्या। आमच्या गावातील काही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा नाही, तू दुसऱ्या कुलदेवतेची निवड करून त्यांचा आधार कर, त्यांची आराधना कर, असे केल्याने तुझे संकटातून निवारण होईल। मी त्यांच्या मतास सहमत होऊन रात्री झोपलो। मला स्वप्नात एक भयंकर कसाई दिसला। तो प्रेमाने शेळ्यांचा सांभाळ करीत होत असे, परंतु दररोज तो काही शेळ्यांचा बळी देत असे। त्यांच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो। तो मेघाप्रमाणे गंभीर स्वरात म्हणाला, मी दत्त आहे, तू कोणत्याही देवदेवतेची आराधना केली तरी त्या स्वरूपात मीच असतो। तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपाने बदललेस तरी मी बदलणार नाही। मी तुला कधीच सोडणार नाही। तू माझी छाया आहेस, माझी छाया मला सोडून कशी राहील। समस्त देवदेवतांच्या संकल्पांना आणि समस्त कोटी मानव संकल्पांना चालविणारा महान महासंकल्प मीच आहे। भगवत अवतारातील भगवत स्वरूपाला कांती देणारा असा तो ब्रह्म मीच आहे। वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, परंतु माझ्या हाती आलेला तू मला कधीही सोडून जाऊ शकत नाहीस। दत्त भक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा टाकून सोडून द्यावा। मी सिंहासारखा आहे। सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते, ते त्यांच्या बरोबर मुक्तपणे खेळत असतात। मी या कोयत्याने तुझा वध करीन। तुझे रक्षण करणारा त्रैलोकी कोणीही नाही। मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि त्याचवेळी माझा स्वप्नभंग झाला। घरातील लोक काय झाले असे विचारू लागले। मी त्यांना स्वप्नातील वृत्तांत कथन केला। आमच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत होत्या। कोणत्या जन्मात केलेल्या कर्माचे फलस्वरूप ही दरिद्र अवस्था आम्हास भोगावी लागत होती ते कळत नव्हते। सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला। त्याच्या हातात चिपळ्या होत्या। तो हरिनामाचे गायन करीत होता। त्याच्या डोक्यावर तांदुळाचे टोपले होते। हा एक विचित्र हरिदास होता। त्याच्या टोपलीत एक औदुंबराचे रोप होते। तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असे विचारित होता। मी घरात तांदूळ शोधित असताना एक मुठभर कण्या मिळाल्या। त्या कण्यांचा स्वीकार करून तो म्हणाला, महाराज काल रात्री एका कसायाने गुरुचरण नावाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली। आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रोपात प्रविष्ट झाले। औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंचा निवास असतो असे प्रमाण आहे। हे रोप असामान्य आहे। गोदावरी मंडलातील पीठिकापुरम एक महान क्षेत्र आहे। तेथे श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात वास्तव्य करीत आहेत। श्रीपादांच्या आजीच्या औदुंबर वृक्षाचेच हे रोप आहे। हे रोप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील। त्या हरिदासाचे वक्तव्य ऐकून मी भ्रमित झालो। मी म्हणालो, गुरुचरण मीच आहे, माझी हत्या झाली नाही। मी दत्तभक्त आहे। मी स्वप्नात एक कसाई पाहिला होता, तो मला मारून टाकीन असे म्हणाला होता। औदुंबर महिमा।
एवढ्यानंतर एवढ्यावर हरिदास जोराने हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते खरे का? नाही म्हण, या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गांचे आदिगुरु म्हणजे दत्तच आहेत. ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्यासमोर आपण अगदी क्षुद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ असे दाखविले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कार्यक्षम करून त्याला पुनर्जीवन देतात. तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आशीर्वादांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात. दत्तात्रेय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरे तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्तांच्या शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्तांच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. ही प्राणशक्ती परिपूर्ण असते कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रय प्रतिष्ठित असतात. हरिदासाने सांगितलेला वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता. कृष्णदास नावाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता. मी त्या औदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने वाढवित होतो. काही दिवस असेच गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक रेशमी कापडाचा व्यापार करीत असत. ते वृद्ध झाले होते. त्यांना मूल बाळ नव्हते. माझ्यावर त्यांचे प्रेम होते. ते आमच्या घरात वास्तव्याला होते. त्यांनी थोडे धन देऊन रेशमी कपड्यांचा व्यापार करण्यास सांगितले. ते सुद्धा आमच्या घरी असलेल्या औदुंबराच्या वृक्षास भक्तिभावाने प्रदक्षिणा घालून श्री दत्तप्रभूंची आराधना करीत. आमच्या घरी कोणतीही आपत्ती अथवा संकट आले असता आम्ही औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालून आमचे दुःख निवारण करण्यास सांगत असू. आमच्या याचना दत्तप्रभूंना कळत असत. आमची संकटे दत्तकृपेने दूर होत होती. दत्तप्रभूंना नमस केला असता तो औदुंबराच्या वृक्षाकडून पूर्ण होत असे. औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणे दत्तभक्तांच्या भक्तांचा महत्वाचा विधी होता. घरात औदुंबराचे झाड असणे म्हणजे साक्षात दत्तात्रेयच घरात असल्यास सारखे होते. औदुंबराचा महिमा वर्णावा तितका कमीच आहे. पापकर्माचे फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म. मी माझ्या व्यापाराच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात असताना माझ्या भाग्याने पीठिकापुरम क्षेत्री येऊन पोहोचलो. श्री बापनाचार्यलूंचे घर शोधून काढले. त्यावेळी श्रीपाद प्रभू बापनाचार्यलूंच्या बरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात एक काट्याचे झाड होते. त्या झाडाला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने पाणी घालीत होते. त्या बापनाचार्यलूंनी श्रीपादांना म्हटले, हे काट्याचे झाड तुला एवढे प्रिय का आहे? संजीवनी वृक्षाचे रोप असते तर त्यावर प्रीती करणे योग्य आहे, पण तू त्या झाडात श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी ते वाढणारच आहे. त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, हे काट्याचे झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घराण्यातील प्रसिद्ध विश्वावधानी होते. स्वयंभू दत्तात्रेय बापनाचार्यलूंच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत. केवढे हे आश्चर्य! परंतु विश्वावधानी आजोबा परिहासाने म्हणत, केवढा हा देवद्रोह! तेच या जन्मात काट्याच्या झाडाच्या रूपाने आपल्या अंगणात स्थिर झाले आहेत. मी, आई, मोठे भाऊ, श्री विद्याश्री, राधा, सुरेखा, व्यंकट सुब्बय्या श्रेष्ठींच्या घरी आणि नरसिंहवर्मांच्या घरी मोठ्या प्रेमभावाने जेवण करीत असो. हे आमचे वर्तन विश्वावधानी आजोबांना मुळीच आवडत नसे. ते क्रोधाने म्हणत, मल्लादी आणि मंदकोटा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्यांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा. आज तेच आजोबा काट्यांच्या वृक्षाच्या रूपात दिसत आहेत. श्रीपाद श्री वल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रय आहेत हे आहेत याचे प्रमाण काय? असे तर्कतुर्क कुतर्क करणाऱ्या विश्वावधानी आणि आजोबा
या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मलेले आहेत असे सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझी आई सर्व सौंदर्य स्वरूपिणी सुमती महाराणी श्री श्रेष्ठी श्रेष्ठी आत्या घरची लेख मानित असत। सुमती महाराणी माझी सर्व सौंदर्य रूपिणी सुमती महाराणी श्रेष्ठी आत्या घरची लेख मानित। एकदा त्यांनी तिला सन्मानाने जेवणास बोलावून तिची सून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरली, त्यामुळे सर्वांना आपला जन्म धन्य झाल्यासारखे वाटले। नरसिंह वर्मा आजोबांच्या आजोबांना विश्वावधानी नेहमी टोचून बोलत असत। त्यांनी आपल्या आजोबांची मृत्यूनंतर उत्तरक्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता। त्या काटेरी झाडास पाहून सर्व व पूर्ववृत्तांत जाणून श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली। त्यांनी त्या झाडावर थोडे पाणी शिंपडून ते अंगणातून बाहेर आले। श्रीपादांचे मंत्रमुग्ध मनोहर रूप पाहून मला आनंदाचे भरते आले आणि नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले। मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक अत्यंत नम्र भावाने टेकविले। श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने मला कुरवाळले आणि म्हणाले, हे गुरुचरणा उठ, काय हा वेडेपणा, तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस। मी कापडांचा व्यापारी असल्याचे ओळखून पापनाचारीलू म्हणाले, आमच्या सोनुल्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय? मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले। श्रीपाद प्रभू गुरुचरणास आत घेऊन आले आणि म्हणाले, आता तुला एक गंमत दाखवितो, ती तू बघ। त्यांच्याबरोबर बापनाचार्यलू सुद्धा होते। श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाधर घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वन्ना आजोबा, तुमच्या मुलाने श्रद्धारहित श्राद्ध कर्म केल्याने आणि बापनाचार्यलू सारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म झाला। हा गुरुचरण तुमच्या पूर्वजन्मीचा पुत्र आहे, त्याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करून घेईन, यासाठी तुमची संमती आहे ना? हे प्रभूचे वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो। त्या काटेरी झाडास आच्छा दिलेला विश्वधानीचा प्रेतात्मा म्हणाला, यापेक्षा मोठे भाग्य ते काय? श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्यास अग्नी देण्यास सांगितले। गुरुचरणाने श्रीपाद प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले व नंतर स्नान केले। स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितले। यावेळी श्रीपाद म्हणाले, भगवान शिव जे भस्म धारण करतात ते महायोगी महान तपस्वी महान भक्त महान सिद्ध पुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराच्या दहनाची पवित्र विभूती असते। शिव प्रभूंच्या तेजोमय वलयात हे महात्मे ऐक्य स्थितीत विश्राम करतात। वानर सर्प गाय या पशूंची कळत न कळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांची न चुकता उत्तरक्रिया करावी, त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावे। मंत्रपूर्वक करण्याची कोणताही विधी करण्याची आवश्यकता नाही। येथे आपल्या पूर्व ऋणानुबंधाने कोणत्या जीवाची न कळत हत्या झाल्यास त्याचे श्रद्धापूर्वक दहन करावे। असे केल्याने पापकर्माचा नाश होतो आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते। पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते। त्यांची पत्नी अहल्या एक महान पतिव्रता स्त्री होती। ती विश्वशांतीसाठी कोटी कमलाने यज्ञ केला होता। गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर